दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजवून फार मोठा आवाज केल्याचा आव नवाब मलिक आणतायत ते कोणत्या मानसिकतेत आहे हे सगळ्यांना माहिती आहे तरी देखील जो फोटो त्यांनी या ठिकाणी ट्विट केलेला आहे कालच रिवर मार्चच्या लोकांनी त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं की आमच्या क्रिएटिव टीमनी हायर केलेला हा व्यक्ती होता चार वर्षापूर्वीचा फोटो आहे तो आज सापडलेला आहे आणि रिवर मार्च ही जी संघटना आहे मुंबईमध्ये रिवर करता काम करते त्याचे जे चौगुले आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला रिक्वेस्ट केली होती आणि त्या संपूर्ण मोहिमेशी आम्ही जोडलो गेलो होतो माझी पत्नी पण जोडली गेली होती मीही त्याच्यामध्ये त्यांना मदत करत होतो त्यावेळी जे काही त्यांनी एक सॉन्ग तयार केलं होतं त्या सॉन्गच्या शूटिंगच्या वेळी हे सगळे फोटो काढण्यात आलेले आहेत अख्ख्या टीमने काढलेले फोटो आहेत आणि केवळ माझ्या पत्नीसोबत नाही माझ्याही सोबत, सोबत काढलेले फोटो आहेत पण जाणीवपूर्वक नवाब मलिक यांनी माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला याच्या पाठीमागची मानसिकता ही स्पष्टपणे दिसते तथा आहे तथापि या संदर्भात अतिशय स्पष्टपणे मार्चवाल्यांनीच स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या कुठल्याही फायनान्सेसचा त्याचा संबंध नाही आहे तो हायर्ड माणूस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे काही त्या ठिकाणी लोक आले होते किंवा ज्यांनी फोटो काढला हे रिवर मार्चवाल्यांसोबत आलेले लोक होते त्यामुळे त्यांचा आणि आमचा किंवा मा माझ्या पत्नीचा कुठलाही दुरान्वयानेही संबंध नाही पण एक गोष्ट निश्चित आहे की नवाब मलिक ज्या प्रकारे म्हणाले की भाजपचं ड्रग्ज कनेक्शन आता नवाब मलिकांचे जावई हे ड्रग्ज सकट सापडले आहेत मग नवाब मलिकांचाच जर रेशिओ लावला तर अख्खी एन सी पी पार्टी ही ड्रग माफिया झाली पाहिजे कारण संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत फोटो आल्यामुळे जर कोणी ड्रग माफिया होत असेल तर ज्यांच्या घरीच ड्रग सापडतात त्यांची पार्टी काय होणार आहे परंतु नवाब मलिक यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावला आहे आता नवाब मलिक यांनी लक्षात ठेवावं दिवाळी झाल्यानंतर बॉम्ब मी फोडेन याचं कारण असं आहे की मी काचेच्या घरात राहत नाही ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत अशा लोकांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग संदर्भातही बोलू नये आणि या संदर्भातले सगळे पुरावे हे आपल्यासमोरही मांडेन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्री शरद पवार साहेब यांना देखील नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधाचे सगळे पुरावे हे मी या ठिकाणी पाठवणार आहे त्यामुळे दिवाळी संपण्याची वाढ बघा आता त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे आता याला अंतापर्यंत तर न्यावंच लागेल एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्या जावयाची चार्जशीट विकवावी आणि कुठल्याही परिस्थितीत एन सी बीच्या ऑफिसर्सनी दबावामध्ये येऊन आपल्या जावयाला या संपूर्ण प्रकरणातून सुटण्याकरता मदत करावी याकरता हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत पण मला असं वाटतं कायदा सक्षम आहे आणि कायदा हा निश्चितपणे लॉ विल टेक इट्स ओन कोर्स मंत्री नवाब मलिक इन्होंने जो आरोप लगाए हैं ये आरोप हास्यास्पद इस प्रकार के आरोप है इसका कारण रिवर मार्च ये जो संगठना मुंबई में काम करती है इस संगठना ने जो रिवर एंथम तैयार किया उस रिवर एंथम के लिए जो टीम हमारे पास आई थी उस टीम के क्रिएटिव टीम का एक हायर्ड आदमी जिसने वो पूरी टीम ने हमारे साथ उस समय फोटो खिंचवाए साल बाद आज एनसीबी ने अरेस्ट किया ये चार साल पहले का फोटो है और इसके आधार पर वे संबंध जोड़ना चाहते सबसे महत्व की बात यह है कि ये संपूर्ण यूर मार्च के जो लोग हैं इसमें जो प्रमुख हैं मिस्टर चौगुले इन्होंने भी कल स्पष्ट किया है कि हमारी टीम के साथ ये आए हुए थे इनका कोई संबंध नहीं है लेकिन उस समय नवाब मलिक जी ने ये नहीं देखा कि उसके फोटो तो मेरे साथ भी है लेकिन मेरे साथ के फ़ोटो उन्होंने ट्वीट नहीं किए क्योंकि उनको पता था कि इसकी वैल्यू कम हो जाती है क्योंकि मेरे साथ तो किसी का भी फोटो खींचा जा सकता है इसलिए मेरे पत्नी के साथ का फ़ोटो जान उन्होंने ट्वीट किया है मैं ये पूछना चाहता हूँ कि किसी तीसरे आदमी के साथ फ़ोटो आने से अगर बीजेपी का ड्रग कनेक्शन बनता है तो राष्ट्रवादी कांग्रेस के मंत्री नवाब मलिक इनके साथ रहने वाले उनके जवाई इनके घर में गांजा अगर या इनके पास गांजा अगर मिलता है तो इस रेशियो से पूरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यही ड्रग्स की किन पिन ऐसी बातें करता नहीं हूँ